जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तालुक्यातील अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीचे पहिले लोकनियुक्त सरपंच उषाबाई प्रवीण बोरा या सन सप्टेंबर 2017 अखेर निवडणुकीत निवडून आल्या होत्या. पतीने अनेक वर्षांपासून जुने बसस्थानक आवारात शासकीय जागेवर अतिक्रमण केले होते म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे संजय कांतीलाल ठाकरे यांनी अपील दाखल केले होते. मात्र त्यात निर्णय विरोधात गेल्याने श्रीमती बोरा ह्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या. मात्र ठाकरे यावरच शांतपणे न बसता त्यांनी नंदुरबार जिल्हा कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी श्रीमती बोरा यांना सरपंचपदी कायम ठेवण्यात आले. ठाकरेंनी नाशिक आयुक्तांकडे दाद मागितली मात्र या ठिकाणीही अपयश आले. आलेल्या निकालात समाधान न मानता शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख आमशा पाडवी व सेनेचे संजय ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. यावर न्यायालयात खटला चालविण्यात आला व लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा यांचे पती प्रवीण बोरा यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याचा आरोप कायम राहिला. यात सरपंच पदावर गदा आली. अखेर 28 जानेवारीला विजय मिळवला व लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा या अपात्र ठरल्या. श्री पाडवी व ठाकरे यांच्याकडून ऍडव्होकेट ज्ञानेश्वर बागुल यांनी आपली बाजू मांडली व विजय मिळवला. कमलेश शिंदे, पाटील लॉयर न्यूज, अक्कलकुवा. 28 तारीख को लोकनियुक्त सरपंच 28 तारीख अतिक्रमण बद्दल अपात्र किया था. उसके बाद में अगले 5 बरस ग्राम पंचायत सदस्य था. अभी 1 साल से मैं उप सरपंच हूँ और जो सरपंच अपात्र हुआ है तो मेरे को प्रभारी सरपंच करके चार्ज मिला है. शिवसेना का सरपंच उप सरपंच जो ग्राम पंचायत सदस्य है 9 लोग है एकून. तो आमशा दादा के नेतृत्व के अंदर अक्कलकुवा ग्राम पंचायत का काम चलेगा, गोर गरीबों का काम चलेगा. अगर कुछ हमारे से चूक होती तो वरिष्ठ के पास कार्यकर्ता को जाना पड़ेगा. जो भी नागरिकों का काम है वो 100% हम आमशा दादा के नेतृत्व के अंदर करेंगे.